1981 साली सुरू झालेल्या ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाने पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या मर्यादा ओलांडून विविध अभिनव शैक्षणिक प्रयोग केले. त्यामधलेच गुरुकुल, क्रीडाकुल आणि घरकुल असे 3 विविध शैक्षणिक प्रकल्प इथे चालतात. या प्रकल्पांमध्ये घडणारा आणखीन एक अभिनव उपक्रम म्हणजेच अनुभव अभिरुची शिक्षण. विद्यार्थ्यांनी आपली आवड कशात आहे हे ओळखावं, स्वतःचं कौशल्य विकसित करावं, त्याचा सखोल अभ्यास करावा, त्यातलं चांगलं ते बघावं, चांगलं ते ऐकावं, त्यातलं चांगलं ते शिकावं आणि त्यामधून स्वतःच्या क्षमता विकसित कराव्यात, स्वतःच्या संवेदना अधिक तीव्र कराव्यात, स्वतःची जिज्ञासा जागी करावी आणि त्या जिज्ञासेची पूर्ती व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी चालवलेला उपक्रम म्हणजे अनुभव अभिरुची. प्रत्येक विद्यार्थ्याला जर आपण त्याची त्याची स्वतःची ओळख प्राप्त करून देण्यासाठी शिक्षण असा जर शिक्षणाचा हेतू दृष्टिकोन आपण जर बाळगला तर त्यासाठी काहीतरी विशेष केलं पाहिजे असा विचार येथे सुरू झाला. आणि त्यातून अनुभव शिक्षणाच्या आज ज्या सुरचित सगळ्या रचना आहेत त्याची हळूहळू रचना ही तयार होत गेली. 3 ते 6 प्रामुख्याने मग गायन, वादन, नृत्य, अभिनय, चित्रकला, मातीकाम आणि तसंच संगणक कौशल्य असतील या सगळ्याची रचना या अनुभव शिक्षणाच्या अंतर्गत ही केली गेली. NEP मध्ये अनुभव शिक्षणाविषयी अतिशय सविस्तरपणे सांगितलं आहे. सांगायला आनंद वाटतो की यातील अनेक गोष्टी आपण यापूर्वीच गेले अनेक वर्ष आपल्या विद्यालयामध्ये योजत आलेलो आहोत. अनुभव अभिरुचीमध्ये निर्मिती अभिरुची, सादरीकरण अभिरुची आणि तंत्रज्ञान अभिरुची असे 3 मुख्य विभाग आहेत. या अंतर्गत 16 वेगवेगळ्या विषयांची दालनं विद्यार्थ्यांसाठी खुली केलेली आहेत. निर्मिती अभिरुचीमध्ये चित्रकला, हस्तकला, पाककला, शिल्पकला, बागकाम, शिवणकाम अशा वेगवेगळ्या विषयांचा अनुभव विद्यार्थी घेत असतात. निर्मिती म्हणूनच म्हणत असताना की स्वतः काहीतरी क्रिएट करणं, कलेमध्ये म्हणून विचार करत असताना आपण प्रामुख्याने पाककला म्हणजे पाककृती नुसतंच करणं नाही तर त्याच्याबद्दलच काहीतरी सखोल ज्ञान मिळवणं. समजा आपल्याला एक पदार्थ करायचा असेल आणि त्याचं साहित्य कमी पडत असेल तर आहे तितक्या साहित्यात आपण कोणता तरी नवीन पदार्थ बनवू शकतो हे आम्हाला ताई सांगतात आणि असं ताईंनी आम्हाला करून देखील दाखवलंय. आम्हाला ताई वेगवेगळ्या राज्यातले जे पदार्थ आहेत त्याची माहिती देखील देतात. यासोबतच विद्यार्थ्यांना चित्रकला, हस्तकला, शिल्पकला आणि या कलेमध्ये आणखीन काय काय आयाम आहेत त्यातून त्यांना स्वतःची नवीन निर्मिती कशी करता येईल याचा सखोल अभ्यास करण्याची संधी दिली जाते. याशिवाय दैनंदिन जीवनाला उपयोगी पडतील अशी अनेकविध कौशल्य इथं शिकवली जातात. त्यातीलच एक कौशल्य म्हणजे शिवणकाम. शिवणकामामध्ये बघायला गेलं तर पहिली डोळ्यासमोर येते ती मशीन, सुई, धागा आणि या गोष्टी भरपूर अवघड असतात, हो ना? असंच मला पण वाटलेलं. पण जेव्हा मी प्रत्यक्षात त्या अनुभवामध्ये उतरले तेव्हा शिवणकाम म्हणजे नेमकं काय असतं हे मला कळालं. जसं की मशीनमध्ये धागा कसा घालायचा, मग तो कुठून ओवला जातो, मशीनचं चाक उलटं फिरलं तर काय होतं, मशीनच्या खाली जी बॉबिन असते ती कशी लावायची, अशा छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण आम्हाला शिवणकामातून करायला मिळालं. कला म्हणून म्हणत असताना आपल्याला माहिती आहे की त्याला कुठली चाकोरी नसते. वर्गातल्या 4 भिंती किंवा एका वर्गात घेण्याच्या तासिका या नक्कीच नाही आहेत. त्यामुळे मुलांना या तासिका प्रामुख्याने वर्गाच्या बाहेरचं एक्सपोजर मुलांना दिलं जातं. विद्यार्थी आणि अध्यापक या दोन्हींची जवळीक ह्याच्यातून निर्माण होते. विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी कौशल्यांचं प्रशिक्षण या अनुभव अभिरुचींद्वारे जसं दिलं जातं तसंच आपण पर्यावरणाचं रक्षण कसं केलं पाहिजे, संगोपन कसं केलं पाहिजे आणि संवर्धन कसं केलं पाहिजे यासाठीचे धडे बागकाम अभिरुचीद्वारे दिले जातात. रोपांची लागवड, त्यासाठीची जोपासना ही कशी करायची हे सगळं विद्यार्थी इथे शिकत असतात. खताची निर्मितीसुद्धा शाळेतल्याच झाडांच्या पालापाचोळ्यांपासून विद्यार्थी इथे करताना दिसतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयीची जागरूकता निर्माण होते.
बागकाम असं मी जेव्हा म्हटलं त्या बागकाममध्ये दर आठवड्याला मुलं काही ना काही या रोपांची जोपासना करतात, त्यांना पाणी घालणं किंवा ते व्यवस्थित वाढतायत की नाही यासाठी काम बघणं, माती चेक करणं किंवा जमीन त्याच्यासाठीची काय कशी आहे हे बघणं, आणि खत तयार होत असताना सुद्धा ते खत काय किती प्रमाणात या रोपांना मिळायला पाहिजे, खत तयार कसं होतं आहे या सगळ्याच गोष्टी त्या बरोबरीनं बघणं, असं सगळंच काम आपण एकत्रित पर्यावरणासाठी असं करतो आहोत. च्या वर्षभरामध्ये आपण असं काम सुरू केलं आहे की निसर्गशाळा असा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आपण मुलांबरोबर सुरू केला आहे. आता इयत्ता 7वीच्या मुलांबरोबर ह्याचे विकली तास आपण काही घेतो ज्याच्यामध्ये आपण त्यांना पर्यावरणाचा ऱ्हास काय कसा होतो आहे आणि आपण ते टिकवण्यासाठी त्याची जोपासना करण्यासाठी काय उपाय करू शकतो या सगळ्या संदर्भाने थिअरी पार्ट पण शिकवणं आणि त्याच्यासाठीचं प्रॅक्टिकल मुलांकडनं करून घेणं असं आपण करतो आहोत. अनुभव हे जसे वर्गांमध्ये दिले जाऊ शकतात तसेच ते वर्गाच्या बाहेरही काळजीपूर्वक दिले जाऊ शकतात. त्यासाठीचं अतिशय महत्त्वाचं साधन म्हणजे अभ्यास सहली. या अभ्यास सहलीमधून विद्यार्थ्यांना पक्षी निरीक्षण, लेण्या, किल्ले, देवराई अशा पाठ्यपुस्तकांमध्ये उल्लेख असलेल्या अनेकविध गोष्टींचा अभ्यासपूर्वक अनुभव दिला जातो. अभ्यास सहलींची रचना बसवत असताना पाठ्यपुस्तकामध्ये कोणत्या विषयाचा काय प्रकारचा संदर्भ आलेला आहे असा सगळा विचार करून प्रत्येक इयत्तेसाठी किमान एका सहलीची योजना दरवर्षी आम्ही करत असतो. तर कुठल्याही सहलीपूर्वी त्या सहलीच्या ठिकाणाच्या संदर्भात मुलांची उत्सुकता जागृत होईल अशा प्रकारची व्याख्यानाची योजना आपण करत असतो. तसेच प्रत्यक्ष सहलीमध्ये त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती ही सहभागी असते. सहलीच्या ठिकाणी गेल्यावरती आम्ही एक तत्व सगळेजण मिळून पाळतो, ते म्हणजे गेल्या गेल्या थेट माहिती देण्याचा आम्ही टाळतो, तर मुलांना सुरुवातीला स्वतः निरीक्षण करण्याची संधी ही दिली जाते. निर्मिती अभिरुचीनंतरची दुसरी अभिरुची म्हणजे सादरीकरण अभिरुची. यामध्ये गायन, संवादिनी, तबला, नृत्य, नाट्य अशा अनेक विध कौशल्यांचं एकत्रीकरण केलेलं आहे. अनुभव शिक्षणातला एक महत्त्वाचा विभाग म्हणजे मुक्तिसोपन संगीत विभाग. गायन, स्वरवाद्य, तालवाद्य, नृत्य आणि नाट्य असं हे विद्यार्थी 3री ते 6वी अभ्यासात गायनाच्या अभ्यासक्रमात आपण सर्व गीत प्रकार कव्हर होतील असं बघितलं आहे. संवादिनीत आपण विद्यार्थ्यांची स्वरांशी ओळख मैत्री करण्याचा प्रयत्न करतो, संगीतातल्या जुजबी व्याख्या त्यांना शिकवतो आणि आता त्यांची बोट हळूहळू संवादिनीवर फिरायला लागतात. असंच आपण तालवाद्याच्या बाबतीत करतो, एकदम तबला शिकवण्यापेक्षा मुख्य ताल कसा आहे आणि तो कसा संगीतातला पिता समजला जातो ही ओळख करून देतो. सुरुवातीला टाळ्या, नंतर बोल, नंतर टाळ आणि नंतर प्रत्यक्ष तबल्यावर या मुलांची बोटं उघडतात. नृत्यात गायनासारखंच आपण सर्व नृत्य प्रकारांची ओळख करून देतो, म्हणजे बालगीतावर नृत्य विद्यार्थ्यांना आलं पाहिजे, अभंगावर नृत्य करताना त्या स्टेप्स कशा असाव्यात हे विद्यार्थ्यांना शिकवतो. नाट्य म्हटलं की आपल्याला फक्त वाटतं की एक मोठं नाटक जाऊन करून येणे, पण नाट्य म्हणजे खरं तर बोलायचं कसं हे प्रशिक्षण आपण विद्यार्थ्यांना देतो. मग यात काव्य वाचन, नाट्यछटा, अभिवाचन, एक पात्री, स्थळ निर्मिती असं वेगवेगळं आपण त्यांना शिकवतो. आणि हे सगळं करताना सगळ्यात महत्वाचं काय घेतो तर रंगमंचीय खेळ, ज्यात मुलांची भीती आपोआप नाहीशी होते आणि त्यांना नाट्य या प्रकाराची मजा यायला लागते. वाचिक अभिव्यक्ती म्हणजे वर्बल एक्सप्रेशन्स, या अभिरुचीमध्ये तुमचा अभिनय, तुमचे एक्सप्रेशन्स, तुमचा आवाज या विषयावरती काम केलं जातं. मी दर शनिवारच्या तासांमध्ये आम्हाला ताई एक छोटासा विषय देते किंवा एखादा शब्द देते आणि त्यावरती आम्ही 10 ते 15 मिनिटात एक स्किट बसवतो आणि त्या विषयावरती आम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग त्याच्यामुळे आमचं डेव्हलप होतं. आपला विचार समोरच्यापर्यंत कसा मांडायचा, तो परफॉर्म कसा करायचा, यामुळे आमचं परफॉर्मिंग स्किल डेव्हलप होतं आणि त्याचबरोबर आमचं स्टेज डेअरिंग वाढतं, कॉन्फिडन्स वाढतो. मार्च महिन्यात आपल्याकडे 3री ते 7वी अशा 20 वर्गांचं 20 दिवस मोठं 2-2.5 तासांचं प्रत्येकी सादरीकरण मनोहर सभागृहात होतं. आता हे फक्त अभ्यासक्रमापुरतंच राहतं का, तर तसं होत नाही. या विद्यार्थ्यांना या कलेचा उपयोग त्यांच्या व्यक्तिगत जीवनात होतो. आम्ही असं बघितलं की काही विद्यार्थी ज्यांना गणिताचा कंटाळा येतो त्यांना ताल चांगला कळतो, तालाचं गणित अधिक चांगलं कळतं. विद्यार्थ्यांना कलेसोबतच व्यावसायिक कौशल्यांचा देखील सखोल अभ्यास करण्याची संधी इथं दिली जाते. यामध्ये तंत्रशिक्षण, मल्टीमीडिया, जैवतंत्रज्ञान, संगणक
आणि विविध प्रयोग करण्यासाठी अटल धडपडालय अशा वेगवेगळ्या विषयांची दालनं विद्यार्थ्यांसाठी खुली करून दिलेली आहेत. उद्योग आणि स्वयंरोजगार याला चालना मिळावी म्हणून विद्यालयात 1985 सालापासून तंत्रशिक्षण भवन सुरू झालं आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळे विषय म्हणजे जोडारी म्हणा, प्लम्बिंग म्हणा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल या सगळ्या विषयांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी आणि त्यातलं कौशल्य प्राप्त व्हावं असा त्यामागचा हेतू होता. टेक्निकल अभिरुचीमध्ये इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड सगळ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या जातात. यावर्षी आम्हाला LDR म्हणजे लाईट डिटेक्टर सेन्सरने आपण लाईट कसा कंट्रोल करू शकू, नाहीतर त्याचा डेली लाईफमध्ये कसा यूज करू शकू हे शिकवलं. नंतर सिरीज सर्किटमध्ये आपण ज्या बाहेरून माळा विकत आणतो दिवाळीला त्याच माळा आम्ही इथे कशा बनवू शकतो ते आम्हाला शिकवलं जातं. आणि या अभिरुचीमुळे मला माझ्या घरी जे अप्लायन्सेस आहेत इलेक्ट्रिक त्यांच्यामध्ये जो फॉल्ट होतो तो मला लगेच समजू शकतो आणि मी बऱ्याच गोष्टी आतापर्यंत रिपेअर केल्या आहेत स्वतःहून या अभिरुचीमुळे. आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने संगणक एक साधन म्हणून वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी कसा उपयुक्त होऊ शकतो यावरचं काम सुरू केलं. वेगवेगळे सॉफ्टवेअर्स हे विद्यार्थी कसे वापरायचे हे पहिल्यांदा शिकतात, मग त्याच्यातले वेगवेगळे ऍप्लिकेशन्स ते तयार करतात. ते ऍप्लिकेशन्स तयार करून ते त्याचा वापर त्यांना स्वतःला उपयुक्त होईल अशा काही नवीन टूल्स तयार करण्यासाठी ते वापरतात. म्हणजे आता मुलंच त्याच्यामध्ये साधनं तयार करतात आणि त्याचा वापर करत असतात. मुलांच्या धडपडीला विचार आणि कृतीच्या प्रयोगांची जोड देणारा उपक्रम म्हणजे अटल धडपडालय. नवीन पिढीने विज्ञान व तंत्रज्ञानातले वेगवेगळे प्रयोग करावे, त्याच्यातले शोध लावावे या दृष्टीने त्यातली नवोन्मेषता किंवा त्यातलं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, कल्पकता या सगळ्यांना चालना मिळावी म्हणून अटल टिंकरिंग लॅबची स्थापना करण्यात आली. काकाजीचा मेन मोटिव्ह आहे शेतामध्ये जे सगळे पेस्ट येतात, पक्षी येतात, त्या सगळ्यांना पळवायचं. तर पहिले हेड मध्ये आम्ही अल्ट्रासोनिक एमिटर लावलाय विंग सिस्टम, ती ओपन होईल आणि त्याच्यामुळे पक्षी घाबरतील आणि ते पळून जातील, उडून जातील. आणि जर लांबचे पक्षी उडले नाही तर आम्ही आज एक बेल सिस्टम ठेवली आहे, ती बेल सिस्टम वाजेल आणि ते पक्षी पण पळतील. आजवर अशा अनेक समस्या घेऊन मुलांनी या धडपडालयात प्रयोग केले, त्यातील काही प्रयोगांना राष्ट्रीय स्तरावरती यश सुद्धा मिळाले आहे. जैवतंत्रज्ञानाचा विचार केला तर जैवतंत्रज्ञान विभागात सुद्धा टिश्यू कल्चर वर आधारित ते अभिरुचीचे विद्यार्थी त्याच्यावर काम करत असतात आणि त्याच्यात वेगवेगळे नवीन नवीन प्रयोग करतात. आता त्यांनी बांबूवरही वेगवेगळं काम केलेलं आहे. शालेय स्तरावर काम हे चालतंय म्हणून त्या विभागालाही राष्ट्रीय स्तरावरचं अवॉर्ड हे मिळालेलं आहे. आम्ही दर शनिवारी प्लांट टिश्यू कल्चरची प्रॅक्टिस करतो आणि अदर ऍक्टिव्हिटीज म्हणजे बायो एन्झाईम्स, प्लांट टिश्यू कल्चर, मीडिया मेकिंग आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटीज अदा करतो. विद्यार्थ्यांना शिक्षण देणं एवढंच अपेक्षित नाहीये तर त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी वेगवेगळे प्रयोग करून नवनवीन शोध कसा करता येईल याचा विचार ते करत असत. अनुभव अभिरुचीमधील आणखीन एक महत्वाचा प्रयोग म्हणजे खेळातील अभिरुचीची जोपासना. ज्ञान प्रबोधिनीमध्ये क्रीडा हा एक संस्कार मानला जातो. प्रत्येक विद्यार्थी दररोज खेळला पाहिजे, त्याचं शरीर सुदृढ सतेज व्हायला पाहिजे आणि अशा सुदृढ सतेज शरीराने आणि मनाने त्याने सामाजिक कार्य केले पाहिजे अशी ज्ञान प्रबोधिनीची अपेक्षा असल्यामुळे दररोज प्रत्येक विद्यार्थी घड्याळी 1 तास क्रीडांगणावरती खेळत असतो. खेळामध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेली आहे. आजच्या या युगामध्ये विद्यार्थ्यांनी आपली आवड जोपासावी आणि आपल्या या आवडीला योग्य ती दिशा मिळावी यासाठी हा अनुभव अभिरुची शिक्षणाचा प्रयोग खूपच यशस्वी होताना दिसतो आहे. परीक्षेसाठीच्या शिक्षणासाठी म्हणून जे शिक्षणाची शाळांची रचना झाली आहे त्याच्यामध्ये गतकाळामध्ये याची व्यवस्था नव्हती, पण आमचा हा इथला अनुभव पाहून सर्व शाळांमध्ये अशा प्रकारे अनुभव शिक्षणाची रचना योजना व्हायला पाहिजे असं जरूर वाटतंय. या सगळ्या प्रवासामध्ये शिक्षण म्हणून आपण जे म्हणतो की त्याला मला काहीतरी येत आहे हा आत्मविश्वास त्यांना आपल्याला द्यायचा आहे आणि हा केवळ पुस्तकातल्या विषयांमधनं सगळ्यांनाच मिळतो असं नाही. त्याचबरोबर शिक्षण म्हणजे भावी जीवनाची तयारी. उद्या मोठं झाल्यानंतर समाजातले वेगवेगळे विषय आहेत, कला आहेत, छंद आहेत, यातल्या विविध क्षेत्रातील लोक आहेत, या सगळ्यांची ओळख, त्यांची चरित्र पाहणं, त्यांच्याबरोबरच्या टप्पा गोष्टी यातून खऱ्या अर्थाने त्यांची समज वाढते आहे, ते मोठे होत आहेत आणि सर्वांगीण विकास आपण म्हणतो ते या अनुभव शिक्षणातनं हे घडत आहे. त्यामुळे म्हटलं तर अनुभवातनं मुलांना स्वतःच व्यवसाय ज्यातनं ज्याला आपण म्हणूया जीवनदायी शिक्षण ज्यातनं स्वतःचा उदरनिर्वाह चालवता येईल
अशा कौशल्यांचा अशा अनुभवांचे संचित येथे प्राप्त करतायत. आणि खऱ्या अर्थाने आयुष्यात त्यांच्या आवडीचा असा विषय त्यांना सापडतोय. मला असं वाटतं अनुभव शिक्षणाचा हा सगळ्यात मोठा होणारा फायदा हा बघायला मिळतो.